भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी खासदार किरणजी सोमय्या हे कोल्हापूरसाठी निघालेले होते, परंतु आपल्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना आज आपण पोलीस प्रशासनाने कराडमध्ये डिटेन केलेलं आहे आणि त्या संदर्भात कोल्हापूरला त्यांना अंबाबाईचं दर्शन घेता नाही आलं आणि दुसऱ्या गोष्टी काही नाही बोलता आल्या तरी आज त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आपण सर्व पत्रकार बंधू इथं उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आदरणीय किरणजींना विनंती करतो की आपण सर्वप्रथम अंबेबाईंना नमस्कार करतो। हसन भैया हसन मुश्रीफ मुळे किरीट सोमय्याच अंबेबाईंचं दर्शन करता आलं नाही। ठाकरे सरकारने एक नवीन इतिहासाची आज रचना केली। घोटाळे बाद जाता ऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली। हिंदुस्थानाचा लोकतंत्र लोकशाहीत हे गेल्या 75 वर्षात ज्यांनी पोलीस स्टेशनला मी घोटाळ्यांचे 27 पेजीत पुरावे घेऊन मला कोल्हापूर कागळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायची आहे असं पोलिसांना कळवलं, प्रशासनाला कळवलं, तर तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्यात आलं। एवढंच नव्हे, कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी, तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्याचं हा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात। फक्त एवढंच नव्हे, मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही आपण आपला पोलिसांनी कोणता आदेशा अंतर्गत मला काल गणेश विसर्जन पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केलं। 6 तास मला माझा घरी आणि माझा घरचा कार्याला कोंडून ठेवण्यात आलं। 200 पोलीस बाहेर, एसआरपीच्या 2 गाड्या, त्यांना मी हात जुडून अनेक वेळा मी माझा वकिलांनी प्रार्थना केली ऑर्डर दाखवा आणि 7 तासानंतर माझा वकिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली, नोटीस दिली। त्यानंतर वळसे पाटील आणि मुंबई पोलीस कमिशनराने मला चौपाटी गणेश विसर्जनला जाण्याची परवानगी दिली। पण ठाकरे सरकारची ठोकसाई बघा, गणेश विसर्जन त्यानंतर अंबेमाई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पोलिसांनी मोठी कॉर्डन केली, माझी धक्काबुक्की केली, मला ट्रेन मिळणार नाही यासाठी मला स्टेशनच्या बाहेरच अडवलं। अर्धा तास आणि त्यानंतर मी ज्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या नियमांतर्गत मला थांबवतात, कोणत्या अधिकारांतर्गत, त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला मुंबईचा बाहेर निघण्यावर प्रतिबंध केला असा आदेश उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी मला दाखवला। मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, अरे आदेशाची कॉपी द्या, त्यांनी वाचून दाखवलं। त्या आदेशात लिहिलं होत की कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याने आदेश दिला आहे की किरीट सोमय्याला मुंबईचा बाहेर जाऊ देण्यात येऊ नये,
जळे आम्ही आर्ग्युमेंट केली आणि सांगितलं की तुम्हाला असं थांबवता येत नाही आम्हाला, त्यावेळेला त्या ऑर्डरला चॅलेंज केलं तर ते पोलीस ऑफिसर पळून गेले. माझी मागणी आहे दिलीप वळसे पाटील कडे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तो गैरकायदेशीर फोर्जरी केलेला ऑर्डर दाखवला, कारण की कोल्हापूर जिल्हाधिकारीचा ऑर्डर कराडला माझ्या हातात पोलिसांनी दिला. या ऑर्डर मध्ये तुम्हाला मुंबईतून बाहेर पडता येणार नाही, किरीट सोमय्याला मुंबईत कोंडून ठेवा, किरीट सोमय्याला मुलुंचा घराचा बाहेर पडू देऊ नका, असं कुठेच नाहीये. मग उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याची जबाबदारी स्वीकारणार का की ठाकरे सरकारचे पोलीस फोर्जरी करतात, फोर्ज खोटा ऑर्डर दाखवतात आणि आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात? आम्हाला आमच्या भावना नाही आहेत, आम्ही हिंदू धर्मात मानतोय म्हणून आम्ही गुन्हा केलाय. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग धारण केला असेल, तुम्ही करा भगवा थोडा हिरवे वा, पण मला गणेश विसर्जनाला जाऊ द्यायचं नाही, मला अंबेमाईचं दर्शन करायला जाऊ द्यायचं नाही. हे उद्धव ठाकरे सरकारचे उद्धटपणा आम्ही चालू देणार नाही. आम्ही याचा विरोधात हायकोर्टात जाणार आहोत. अशा प्रकाराचे गैरकायदेशीर मला डांबून ठेवणारा पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. अशा पद्धतीने मला महालक्ष्मी एक्सप्रेस मिळणार नाही, त्यासाठी अर्धा तास गुंडगिरी करणारा आणि बोगस ऑर्डर दाखवणारा मुंबई पोलीस कमिशनरवर कारवाई व्हावी. हा जो ऑर्डर आहे, काय आहे ऑर्डर? वा, श्री हसन मुश्रीफ. मी सगळ्यात पहिलं हसन मुश्रीफ साहेब बॉम्बे हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, अनेक बाता चालल्या होता, दोन चार दिवस हॉस्पिटलमध्ये हार्ट प्रॉब्लेम. मी त्यांना त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो, परंतु काय लिहितायत पोलीस कमिशनर आणि उद्धव ठाकरे सरकार? माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ ग्राम विकास मंत्री मुंबई यांचे देखील कागल येथे आगमन होणार आहे, त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी होणार आणि त्यात किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या वेळी गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची रास्त व संयुक्त धारणा निर्माण झाली आहे. माझी दिलीप वळसे पाटीलना कडे मागणी आहे, ही तुम्ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे तर ही तुमच्याकडे गुपित माहिती कुठून मिळाली, कुणी दिली? ठाकरे सरकारने तर माझ्याकडे जे संरक्षण होतं ते काढून घेतलं होतं. आता नरेंद्र मोदीजींनी जे केंद्र सरकारचे स्पेशल फोर्स झेड कॅटेगरी संरक्षण दिलं तर त्याच्याशी पण तुम्ही गद्दारी करतात. हे 19 तारखेला सकाळी पहाटे जर ऑर्डर निघाला तर तुमच्याकडे ही जी माहिती आली आहे गनिमी काव्याने किरीट सोमय्यावर हल्ला होऊ शकतो, त्यांच्या जीवाला जोखीम आहे, ही माहिती Why you did not share with the concerned security agencies? म्हणजे उद्धव ठाकरेची इच्छा आहे की किरीट सोमय्यावर हल्ला व्हावा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागणार आणि माझ्यावर हल्ला, प्राणघातक हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासारखी कोण येणार होत? एनसीबीचे कार्यकर्ते की भाई लोक? एनसीबीचे कार्यकर्ते येणार होते की माफिया येणार होते?
एनसीपीचे कार्यकर्ते येणार होते की हसन मुस्लिमचे गुंड येणार होते किंवा एनसीपीचे कार्यकर्तेच गुंड आहेत? हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्यावर मी अर्थ मंत्रालय, इन्कम टॅक्स चेअरमॅन, ईडीचे मुख्य दिल्ली येथील डायरेक्टर, सहकार मंत्रालय 27 पेजेसची तक्रार केली आहे. त्यावर चौकशी सुरू झाली आहे. मला माझ्याकडे आणखीन एडिशनल माहिती ईडीनी मागवली आहे. ती अतिरिक्त माहिती मी 2 दिवसात ईडीला देणार. ईडी आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसची चौकशी सुरू झाली आहे. त्या भीतीने माझ्यावर हा प्राणघातक हल्ला करण्याची एक योजना होती का? एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मला मारण्याचा 2 प्रयत्न केला. वाशिमला गेलो, मोठ्या प्रमाणात दगडफेक. ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे. गमतीची गोष्ट अशी आहे, या ब्रिक्स इंडियामध्ये 7185 शेअर SU कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत. 998 मतीन हसीनचे आणि 998 गुलाम हुसेनचे. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखं 98% शेअर हे SU कॉर्पोरेशन ही बेनामी शेल कंपनी आहे. म्हणजे हसन मुश्रीफनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो कमावला भ्रष्ट मार्गाने तो इथे पार्क केला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या घोटाळ्याची पण चौकशी व्हायला हवी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.